नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यात येते की आपला हक्क घ्यायचा असेल तर एक संघटित होणे आणि सर्व संघटनेने एकत्र मिळून जर शासन प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला तरच दिव्यांगाचे हक्क मिळू शकतील, नाहीतर कदाचित दिव्यांग बांधवांना न्याय मिळणार नाही। शासन प्रशासन अनेक कायदे दिव्यांग बांधवासाठी करीत असते, पण दिव्यांग बांधवासाठी केलेले कायदे आज शासन आणि प्रशासन लोकप्रतिनिधी हे अंमलात आणत नसल्यामुळे आज दिव्यांग बांधवांना सवलतीपासून हक्कापासून वंचित राहावे लागते आणि प्रशासन आपले कर्मचाऱ्याची संघटित शक्ती असल्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। म्हणून त्यांनी सर्वांनी जर आंदोलनाचं हत्यार उपसल्याबरोबर शासन प्रशासन प्रशासनाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन हा नमत घेतो आणि त्यांना सर्व हक्क मिळतात, पण माझ्या दिव्यांग बांधवांना या जगात काय चाललंय दिसत नाही, ज्या माझ्या दिव्यांग बांधवांना चालता येत नाही, माझ्या दिव्यांग बांधवांना जगात काय चाललं ते ऐकू येत नाही, माझ्या दिव्यांग बांधवांना आपले प्रश्न मांडण्यासाठी त्याला बोलता येत नाही, म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुटत नाही। पण ज्या दिव्यांग बांधवांना चालता येते, ज्या दिव्यांग बांधवांना थोडंफार ऐकू येते, ज्या दिव्यांग बांधवांना थोडंफार दिसू शकते, अशा जरी दिव्यांग बांधवांनी आणि ज्यांना दिव्यांग बांधवांना बुद्धी आहे, पण काही दिव्यांग बांधवांना बुद्धी नसते, मानसिक संतुलन बिघडलेले असते, अशा 21 प्रकारचे दिव्यांग बांधव जर एकत्र यायचं असेल तर अशा प्रकारे ज्यांना काही दिसते, ज्यांना काही बोलता येते, ज्यांना काही ऐकू येते, ज्यांना काही थोडंफार चालता येते, अशा सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या संघटना स्थापन करून एक आपलं जर एकट बाजूने जर संघर्ष करत गेला तर शासन प्रशासनाला जागा होत नाही। आपल्या दिव्यांगाचे अनेक संघटना झाल्यामुळे आपली एक संघ ताकद होत नाही, आणि जर ताकद करायची असेल संघटितपणे सर्व दिव्यांग बांधवांनी एका छत्राखाली येऊन महाराष्ट्र लेवलवर सर्व दिव्यांग संघटनांनी जर एकत्र येऊन या शासन प्रशासनाला जर जागं केलं तर ह्या दिव्यांग बांधवाच्या न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या संघटनेमध्ये दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने मी आवाहन करतोय, मी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डापोरे पाटील आपणा सर्वांना विनंती करतोय की या महाराष्ट्रामध्ये शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी माझी दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ही संघटना जशी काम करते आपणही भरपूर काम करता, पण आपण ए वेगळ्या पद्धतीने जर संघर्ष केला तर तो संघर्ष होणार नाही। तर महाराष्ट्र लेवलवर सर्व छोट्या मोठ्या सर्व संघटनेने एका नेतृत्वाखाली एका छत्राखाली सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक संघ व्हावो आणि महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन या शासन प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न आपण करावा। जर शासन प्रशासनाला आपण जागा करण्याचा जर प्रयत्न केला तर शासन प्रशासन जागा झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जागा झाल्याशिवाय आपले हक्क मिळू शकत नाही। म्हणून आपणास अशी विनंती करतो, आपण सर्व महाराष्ट्र लेवलवर आपल्या सर्व बॅनर सर्व संघटनेचं एकच बॅनर तयार करावं आणि महाराष्ट्र लेवलवर एक संघर्ष सुरू करावा अशी आपणास विनंती करतो। ज्या दिव्यांग संघटनेला माझा विचार पटला असेल तर माझा नंबर आहे, मी माझं नाव आहे दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डापोरे पाटील कुंचिलकर, माझा संपर्क नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 97 63 45 38 00, हा नंबरवर संपर्क करा आणि आपल्या दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी मी सतत जो शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी जो आपले व्हिडिओ अपलोड होतात ते दिव्यांग चंपतराव डाकोरे नावावर मेल आय डीवर
नाव नाव टाका, यूट्यूबला सर्च करा, त्याच्यामध्ये चंपतराव डाकोरे नावाचा एक चॅनल आणि दिव्यांग मित्र मंडळ महाराज एक नावाचं चॅनल, या दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्यातला सर्व शासनाच्या सवलतीसाठी सर्वांनी ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पाठवलं तर यूट्यूबमध्ये त्या ठिकाणी आमदार मंत्री खासदार सर्व यूट्यूब पाहतात आणि आपल्या दिव्यांग संघटनेची चळवळ त्यांच्या कानापर्यंत गेलं, सत्तेमध्ये बसलेली आणि प्रशासनामध्ये सुस्त असलेली आणि दिव्यांग बांधवांची ज्यांना अलर्जी झाली अशा लोकांना जर दिव्यांग बांधवांचा व्ह्यू त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना योग्य आहे का अयोग्य आहे त्यांचा विचार करू, आपल्या दिव्यांग बांधवाला न्याय देतील अशी मी आपणास विनंती करतो आणि मी माझं दोन शब्द या ठिकाणी संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.